तेरे दिल में बसा, मुझको फंसा ले या समझा। भावनो, अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅनमास्टर ॲपची मदत घ्यावी लागेल। जर तुमच्याजवळ ते ॲप नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि जे काही मटेरियल मी व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती भेटून जाईल। आणि आपलं जे मटेरियल ते नॉन कॉपीराइट असते, आपण कोणालाही स्ट्राईक देणार नाही याची 100% खात्री देतो मी तुम्हाला। आणि थोडा सर्दीमुळे माझा आवाज थोडा बिघडलेला आहे, तर त्यासाठी एकदा मला माफ करा। आणि जर तुम्हाला डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल आमचं मटेरियल, तर तुम्ही आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता, तिथं मी सगळं मटेरियल देत राहतो। तर चला व्हिडिओला सुरू करूया। आधी तुम्हाला इथं प्लसवर क्लिक करायचं आहे, आणि इथून 1:1 जे रेशो आहे तुम्हाला याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर या रेशोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगमधच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, आणि इथं जे एडिटिंगवालं ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि सर्वात पहिले जे आहे डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप, तुम्हाला याला 0.5 असं ॲडजस्ट करायचं आहे, मतलब असं 0.5 ठेवायचं आहे। आणि पुन्हा खाली जाऊन फिल स्क्रीनवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि इथून तुम्हाला याचं बॅक येऊन जायचं आहे। इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, आणि ज्या इमेजवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्हाला त्या इमेजला असं ॲड करून घ्यायचं आहे। तर माझ्याजवळ 3 हिरोईनचे काही इमेज आहेत, तर इमेज मी ॲड करून घेतो। तर इमेज ॲड केल्यानंतर जर तुमचा व्हिडिओ इमेज क्रॉप होत असेल वरच्या साईडला, तर तुम्हाला इमेजला सिलेक्ट करून या ऑप्शनवर क्लिक करून असं मतलब दोन बोटानं असं तुम्हाला इमेजला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर तुमचे सगळे फोटो क्रॉप होत असेल तर तुम्हाला असं सगळ्या फोटोला करावे लागेल। तर मी व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी काही तशी ॲडजस्टमेंट करणार नाही, पण प्रत्येक फोटोला सिलेक्ट करून तुम्हाला हे ऑप्शनला ऑन करायचं आहे, आणि ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनमध्ये जाऊन या मधल्या ऑप्शनला असं वाढवायचं आहे। तर तुम्हाला हे जे आहे प्रत्येक इमेजसोबत असं करायला लागेल, कारण ज्याच्यामुळे आपली जी इमेजची जी क्वालिटी आहे ती थोडीशी वाढेल। तर तुम्ही बघू शकता काही काय फरक होत आहे आपल्या इमेजवर। तर असं जे आहे मी प्रत्येक इमेजसोबत अशा प्रकारे जे आहे हे मधल्या जी लाईन आहे याला असं वाढून घेतो। अशा प्रकारे वाढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेअर हे जे शेअरवाला ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करून या व्हिडिओला सगळ्यात आधी तुम्हाला या असे इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, आणि यावेळेला या ऑप्शनवर क्लिक करून ते होमपेजवर यायचं आहे। तर होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लसवर जाऊन 1:1 रेशो पुन्हा सिलेक्ट करायचा आहे, आणि पुन्हा इथं तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं जे आहे तुम्हाला एक ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। तर या ब्लॅक बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं काय आपलं बॅकग्राऊंड होईल। तुम्हाला बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आहे, 3.3 सेकंदवर या लाईनला असं वडून म्हणजे बा हे 3.3 सेकंदवर असं या लाईनला ठेवून वर या कैचीच्या ऑप्शनवर क्लिक करून हे जे आहे ट्रिम टू राईट ऑफ प्लेड तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। आपलं जे सॉन्ग आहे 3.3 सेकंदपर्यंत साधा आहे, आणि त्याच्यानंतर बीट आहे। तर तुम्हाला मी एंडमध्ये त्याला प्ले करून दाखवेल। तर असं केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगवर जायचं आहे, पुन्हा लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन यावाल्या इमेजला ॲड करायचं आहे। तर या इमेजला ॲड केल्यानंतर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करून याला असं फिट टू स्क्रीन करायचं आहे, आणि पुन्हा बॅक करून ज्या जिथं आपलं हे ब्लॅक बॅकग्राऊंड एंड होते तिच्या पुढचा जे पार्ट आपले हे इमेजचा येते, तर तुम्हाला याला असं कैचीमध्ये जाऊन याला आपण ट्रिम टू राईट ऑफ प्लेड हेड करायचं आहे। तर असं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंगला जायचं आहे, आणि लेअरमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला अशी टाईप करून घ्यायचं आहे। तुम्ही ते क्रश टाईप करता, तर क्रश टाईप करून तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे, आणि पुन्हा हे म्हणजे मोठा आहे छोटा आहे आणि हे जे ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करून एक फॉन्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। तर जर तुमच्याजवळ हे फॉन्ट नसतील तर तुम्ही यावाल्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता। तर मी डाउनलोड केलेला आहे, तर मी हे वाला फॉन्ट ॲड करेल। तर फॉन्टवर क्लिक करून तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, आणि खाली याची जी शॅडो आहे तुम्हाला शॅडोला ऑफ करायचा आहे, आणि पुन्हा या फॉन्टला असं याच्याखाली अशा प्रकारे ॲड करायचं आहे अशा प्रकारे। तर हे ॲड झाल्यानंतर याची पण जे एक्स्ट्रावाला पार्ट आहे तुम्हाला असं याचा पण क्रॉप करून घ्यायचा आहे, म्हणजे ट्रिम टू राईट ऑफ प्लेड करायचा आहे। आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं मीडियामध्ये जाऊन जे आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तुम्हाला त्या व्हिडिओला ॲड करायचं आहे। तर व्हिडिओला ॲड केल्यानंतर पुन्हा व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, आणि स्पीडमध्ये जाऊन याची जी स्पीड आहे हे 1 असेल तर तुम्हाला याची स्पीड 1.5 ठेवायची आहे। तर 1.5 स्पीड ठेवल्यानंतर तुम्हाला ऑडिओमध्ये जाऊन जे मी सॉन्ग देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे। तर मी इथं ज्या एका व्हिडिओपासून सॉन्ग इथून एक्स्ट्रॅक्ट करतो ते व्हिडिओला ॲड करून खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून व्हिडिओला मी डिलीट करतो। तर तुम्ही बघू शकता आपलं जे सॉन्ग आहे खाली आलेलं आहे, तर सॉन्ग आपलं इथपर्यंत आहे। तर तुम्हाला या व्हिडिओला सिलेक्ट करून अशा या 3 डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओची डुप्लिकेट करायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपला जे व्हिडिओ थोडा जास्त झालेला आहे,
तर जास्त झालेला व्हिडिओ तर इथून थोडा जास्त झाला तर व्हिडिओला सिलेक्ट करून वर कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला ट्रिम टू राईट ऑफ फ्लेड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं बरोबर आलेलं आहे आता. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगवर जायचं आहे आणि पुन्हा लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन यावाल्या इफेक्टवाल्या ज्या व्हिडिओज आहे तुम्हाला याला ॲड करायचं आहे. त्याला ॲड केल्यानंतर तुम्हाला यावाल्या या बॉक्सवर क्लिक करून याला असं फिट टू स्क्रीन करायचं आहे. पुन्हा बॅक येऊन तुम्हाला खाली याची जी ब्लेंडिंग आहे तुम्हाला ते ब्लेंडिंग टू स्क्रीन करायचं आहे. तर ब्लेंडिंग ज्या तुम्हाला स्क्रीन केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि वर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन याला असं फुल करायचं आहे आणि याची जे असं 20-30 जवळपास असं वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे वाढल्यानंतर तुम्ही बघू शकता असा काही आपला इफेक्ट येऊन जाईल. तर अशा प्रकारे इफेक्ट आल्यानंतर आपण इथून काहीतरी हे जे आपण व्हिडिओ ॲड केला आहे तर तिथं तुम्हाला लाईनवर असं लाईनला असं ठेवायचं आहे आणि पुन्हा लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन यावाल्या व्हिडिओला आपण ॲड करायचं आहे. एक इफेक्टवाला व्हिडिओ आहे तर यावाल्या व्हिडिओला ॲड केल्यानंतर तुम्हाला या ऑप्शन जाऊन याला पण असं फिट टू स्क्रीन करायचं आहे. तर पुन्हा बॅक येऊन खाली याची जी ब्लेंडिंग आहे याची पण ब्लेंडिंग तुम्हाला स्क्रीनच करायचं आहे. तर ब्लेंडिंग याची स्क्रीन केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि वर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला याला मधल्याला असं फुल करायचं आहे आणि याला असं 20-30 सेम जसं आपण पहिल्या व्हिडिओला केलं तसं यालाच करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ काही अशा प्रकारे रेडी होईल. तर अशा प्रकारे झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे आणि पुन्हा इथं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जे आहे एक बॉर्डरची PNG देईल तर तुम्हाला त्या PNG ॲड करायचं आहे. तर PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला सेम याला पण असंच फिट टू स्क्रीन करायचं आहे या ऑप्शनमध्ये जाऊन आणि पुन्हा बॅक येऊन तुम्हाला याची जी ड्युरेशन आहे असं एंड टाईमपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे 14.5 सेकंदपर्यंत तर तुम्हाला असं पण याला एंड टाईमपर्यंत असे वाढून घ्यायचं आहे. तर हे वाढल्यानंतर तुम्ही बघू शकता तर पुन्हा तुम्हाला लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन जे तुम्हाला जे तुमचा लोगो आहे तुम्हाला लोगोला ॲड करायचा आहे आणि क्रॉपिंगमध्ये जाऊन एक्स्ट्रावाला पार्ट अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे क्रॉप केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन खाली याची जी ब्लेंडिंग आहे तुम्हाला ब्लेंडिंग टू मल्टिप्लाय करायचं आहे आणि पुन्हा याची ड्युरेशन एंड टाईमपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि पुन्हा बॅक येऊन तुम्हाला तुमच्या लोगोला इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. हे आता आपलं ब्लॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे ते लोगो आपला दिसत नाही पण जेव्हा हे व्हिडिओ येतील तेव्हा आपलं जे लोगो आहे त्या आरामशीर आपला लोगो दिसेल. तर एकदा मी तुम्हाला याला प्ले करून दाखवतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर तुम्हाला पुन्हा हे जे शेअर ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली एक चांगलीशी कमेंट टाका कारण थोडी तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे माझा आवाज बिघडला आहे तरी पण तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.